विद्यार्थी मित्रो लेट्स एन्जॉय मॅथ सेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आत्ता आपण एक क्वेश्चन असा पाहणार आहे आता नववीच्या मॅथमॅटिक्स पार्ट टूमधला ट्रँगल्स या चॅप्टरमधील तीन पॉईंट तीनमधला क्वेश्चन नंबर थ्री इन अ ट्रँगल पी क्यू आर म्हणजे आपल्याला एक असा ट्रँगल दिलेला आहे पी क्यू आर हा जो ट्रँगल दिलेला आहे हां या ट्रँगलमध्ये पी क्यू आर याच्यामध्ये क्यू नाईन्टी डिग्रीचा दिलेला आहे पी क्यू बारा दिलं आहे क्यू आर पाच दिलं आहे तर क्यू एस ही मेडियन आहे इकडे बघा जरा इथं यस ही मेडियन आहे हा यस बिंदू तर आपल्याला क्यू एस काढायचं आहे मग पहिल्यांदा आपण असं करणार की या ट्रायंगलला पायथागोरसच्या फॉर्म्युल्याचा वापर करून पी आर काढणार आहे सॉल्व करता इन अ ट्रंगल पी क्यू आर एंगल क्यू इज इक्वल टू नाइंटी डिग्री देअर फोर यूजिंग कसल थ्योरम संगा पायथागोरस थ्योरम बाय यूजिंग पायथागोरस थ्योरम आणि पायथ्या थेरम काय की त्याचा कर्ण जो असतो हायपोटेनस म्हणजेच पी आरचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोन बाजू कुठल्या क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा चा स्क्वेअर दे <coughs> आर फोर आता किमती घालणार आहे आपण पी आरची ची तर किंमत आपल्याला माहिती नाही पी ची बाराचा स्क्वेअर क्यू आर किती पाचचा चा स्क्वेअर दे आर फोर पी आरचा स्क्वेअर इज इक्वल टू बाराचा स्क्वेअर किती होईल सांगा एकशे चव्वेचाळीस पाचचा किती होईल पंचवीस मग यांची बेरीज किती होईल कोण सांगेल का तोंडी एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस यांची बेरीज एकशे एकोणसत्तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट मग पी आर इज इक्वल टू किती झालं तेरा पण आपल्याला पी आर काढायचं नाही आपल्याला काय काढायचं आहे क्युएस काढायचे पण क्युएस ही मेडियन आहे मग आपल्याला असं माहिती आहे की राईट अँगल ट्रँगलमध्ये जर मेडियन ही हायपोटेनश किती असते हाफ असते किंवा वन हाफ असते मग आपण ते एक वाक्य सांगणार आहे काय सांगा इन अ राईट अँगल ट्रँगल इथं लिहितो मी इन अ राईट अँगल ट्रायंगल हायपो किंवा मेडियन मेडियन इज हाफ ऑफ ए हायपोटेनस कर्णाच्या निम्मी असते हायपोटेनस म्हणजेच क्युएस ही मेडियन आहे क्यूएस इज इक्वल टू वन हाफ इन टू कशाच्या निम्मी पी आरच्या निम्मी पी आर दे आर फोर क्यू क्युअस इज इक्वल टू वन हाफ इन टू पी आरची किंमत इथं आपण काढली किती काढली सांगा तेरा मग तेराच्या निम्म किंवा तेराला दोन न भागलं तर किती आहे सांगा सिक्स पॉईंट फाईव्ह युनिट्स अशा तऱ्हेनं याचं हे आन्सर आपल्याला काढायचं हॅलो आता आपण एक क्वेश्चन असा पाहतोय इन द फिगर म्हणजे या आकृतीमध्ये पॉइंट जी इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ए मेडियन्स ऑफ ए ट्रायंगल क्यू आर ह्या पीक्यू आर चा जी हा कॉन्करन्स आहे कॉन्करन्स म्हणजे गुरुतोमध्ये इफ जी टी इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह हे टू पॉईंट फाईव्ह आहे तर पी जी किती आणि पी टी किती हे काढायचं आहे मग आपण हे सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती पाहिजे माहिती आहे का कॉन्क्रन्सचा आपल्याला फॉ म्हणजे माहिती पाहिजे की द सेंट्राइड द सेंट्रॉइड ट्रँगल सेंट्रॉइड ऑफ ए ट्रँगल्स डिवाइड्स ईच मेडियन डिवाइड्स इच मेडियन रेशो अ रेशो एक म्हणजे हा जो मध्ये हा दोन भाग असेल तर हा एक भाग म्हणजे थोडक्यात आपण असं म्हटलं लेट जी टी इज इक्वल टू एक एक्स देअर फोर पी जी बरोबर दोन एक्स मग आपल्याला काय दिलंय जी टी दिलं या किती दिलंय टू पॉईंट फाईव्ह जी टी इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह देअर फोर वन एक्स बरोबर टू पॉईंट फाईव्ह दिलं आहे आपल्याला त्यांनी मग पी जी म्हणजेच आपण दोन एक्स मानलं मग दोन गुणिले दोन पॉईंट फाईव्ह म्हणजे किती वेळेला सांगा पाच त्याची दुप्पट जर केली अडीचची दुप्पट तर पाच मग आपल्याला काय काढायचं होतं पी जी आणि पी टी पीटी जर काढायचं आलं पीटी टी म्हणजे पी, पी जी अधिक जी टी पी जी प्लस जी टी त्यातलं पी जी पाच आहे आणि जी टी त्यांनीच दिलं या इथं टू पॉईंट फाईव यांची बेरीज केली सेवन पॉईंट फाईव अशा तऱ्हेनं आपल्याला हे गणित किंवा हे एक्झाम्पल सॉल्व करावं आता तीन पॉईंट चारमधला आपण क्वेश्चन नंबर वन पाहतोय इन द फिगर या फिगरमध्ये पॉईंट ए इज द बायसेक्टर हा ए पॉईंट आहे ह्या बायसेक्टरवर आहे कुठल्या एक्स वाय झेडच्या ह्या बायसेक्टरवर म्हणजे हा, हा भाग आणि हा भाग सारखा आहे हां इफ ए एक्स बरोबर दोन ए एक्स हे जर दोन असेल तर ए झेड किती आपण हे दोन असेल तर हे दोनच लिहिणार आहे याचं उत्तर त्याचं कारण असं आहे की ए पॉईंट लाईज ऑन बायसेक्टर ए एक्स वाय झेड ह्या जो बायसेक्टर आहे त्याचा दोन भाग होत आहेत ह्या कोणाचं त्यामुळं हे इक्वी वरते म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणणार आहे की ए इज equidistant from a point x and z therefore ax is equal to az therefore az is equal to 2 cm हे याचं उत्तर एक मार्काला यासारखं एक्झाम्पल येऊ या शकतं म्हणजे थोडक्यात हे कसं आहे की बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर करून हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू हमखास परीक्षेमध्ये येणारा हे हा एक क्वेश्चन लक्षात घ्या इन अ ट्रँगल पी क्यू आर हा पी क्यू आर ट्रँगल आहे त्यात पीक्यू बरोबर टेन सी एम हे टेन आहे क्यू आर बरोबर बारा आणि पी आर बरोबर आठ तर फाइंड आऊट ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल दिल्यात साईड आणि विचारलं आहे अँगल कुठला मोठा आणि कुठला लहान मग त्यासाठी पहिल्यांदा असं म्हणणार आहे आपण आन्सर फाळ्याकडे बघताय का जरा पहा इन ट्रँगल पी क्यू आर पी क्यू आर या ट्रँगलमध्ये सर्वात मोठी बाजू कुठली क्यू आर बरोबर ट्वेल्व सी एम पी क्यू बरोबर टेन सी एम आणि पी आर बरोबर एट सी एम म्हणजेच क्यू आर सर्वात मोठी त्याच्या खालोखाल पी क्यू त्याच्या खालोखाल पी आर आता इकडे बघा बाजू मोठी कुठली लहान कुठली हे कळल्यानंतर जी बाजू मोठी त्याच्या समोरचा कोण मोठा म्हणजे ही बाजू मोठी म्हणजे पी कोण मोठा आणि ही बाजू लहान म्हणजे हा कोन लहान म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणणार इकडं बघा आता हे वरनं साइड साईड आता मग अँगल ह्याच्यात नसणारं अक्षर कुठलं पी मग अँगल पी इज अ ग्रेटर ह्याच्यात नसणारा अँगल कुठला आर ह्याच्यात नसणारा अँगल कुठला अँगल काय सांगा कुठला क्यू देअर फोर ग्रेटेस्ट अँगल इज अँगल पी अँड स्मॉलेस्ट अँगल इज अँगल काय सांगा क्यू म्हणजे थोडक्यात जी बाजू मोठी त्याच्या समोरचा कोण मोठा जी बाजू लहान त्याच्या समोरचा कोण लहान अपोजिट साइड ऑफ ए ग्रेटर साइड इज अ ग्रेटर अपोजिट साइड ऑफ ए ग्रेटर साइड इज एंगल ग्रेटर हे लक्षात असू द्या ज्या बाजूच्या जी बाजूच्या असतं ना त्याच्या समोरचा अपोजिट अँगल मोठा लक्षात ठेवा या क्वेश्चन पहा इन अ ट्रँगल यफ एन यफ एन या ट्रँगलमध्ये यफ अँगल ऐंशी डिग्रीचा आहे ए अँगल चाळीस डिग्रीचा आहे तर या, या ट्रँगलमधली सर्वात मोठी साईड कोणती आणि सर्वात लहान साईड कोणती हे कळण्यासाठी आपल्याला ह्या तिसऱ्या कोणाचं माप काढावं लागेल पहिल्यांदा कारण तिन्ही कोण माहिती झाले की जो कोण मोठा त्याच्या समोरची बाजू मोठी जो कोण लहान त्याच्या समोरची बाजू लहान हे आपण सांगणार आहे मग सॉल्व करत असताना पहिल्यांदा आपण असं म्हणणार आहे इन ट्रँगल यफ एन या, या ट्रँगलमध्ये कसलाही ट्रँगल असेल तर त्याच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते कोणाला सांगता येईल का किती अंश असते एकशे ऐंशी अंश ट्रँगल लहान असू द्या नाहीतर मोठा असू द्या कसलाही ट्रँगल असेल तर दिसम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल आर वन एटी डिग्री सर्व ट्रँगलच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी मग त्यापैकी यपचं माप ऐंशी माहिती आहे आपल्याला येच चाळीस माहिती आहे यनच माहिती नाही ते आपण काढणार आहे ऐंशी चाळीस किती होईल बेरीज एकशे वीस अधिक अँगल यन बरोबर एकशे ऐंशी मग अँगल यन इज इक्वल टू हे एकशे वीस तिकडे गेले वाजा होतील एकशे ऐंशीत न एकशे वीस गेले डायरेक्ट लिहू का एकशे वीस तिकडे गेले एकशे ऐंशी वाजा एकशे वीस साठ मग आता इकडे बघा हा अँगल कितीचा झाला साठचा झाला लक्षात येते मग आता पा जो अँगल मोठा त्याच्या समोरची ही बाजू मोठी जो अँगल लहान त्याच्या समोरची ही बाजू लहान पहिल्यांदा आपण असं करणार आहे अँगल कुठले कुठले येतं ना ते लिहूया अँगल सर्वात मोठा कुठला अँगल यफ सर्वात मोठा त्यानंतर अँगल एन त्यानंतर कुठला सांगा अँगल एर फोर आता साईड कुठली मोठी सांगा यफ नसणारा अक्षर एफ एन मधलं यफ नसणार अक्षर कुठलं सांगायच्या समोरच साईड एन त्यानंतर एन नसणार बघा जरा यांच्या समोर आहे एफ ए आणि ए मग आपल्याला काय काढायचं होतं ग्रेटेस्ट साइड ग्रेटेस्ट साइड ईज एन एंड स्मॉलेस्ट साइड ईज यन एन अशा तेन ये अपन सॉल्व करना